आता बघूयात एंटरटेनमेंट विश्वातल्या बातम्या झटपट. कौन बनेगा करोडपतीचा हा आठवडा असणार आहे बालदिन स्पेशल. यावेळी सेटवर गुगल बॉय कौटिल्य आणि इंडियन आयडॉल ज्युनियर्सच्या गाण्याची ट्रीट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रामलीलातल्या नगारा गाण्यासाठी आपण प्रचंड मेहनत घेतल्याचं दीपिका पदुकोणनं म्हटलंय. एवढंच नाही तर पायाला दुखापत झाली असताना या गाण्यासाठी आपण विशेष मेहनत घेतल्याचं दीपिकानं म्हटलंय. सैफ सोबत इतर हिरोईनची केमिस्ट्री जुळताना पाहून आपल्याला जेलसी होत नसल्याचं बेबो करीना म्हणते. त्यामुळे सिनेमात सैफची कुणाशी केमिस्ट्री जुळली तरी आपल्याला काहीच हरकत नसल्याचं करीना म्हणते. करीनाचा हा उदारपणा खरा की खोटा हे सांगणं मात्र कठीण आहे. आर राजकुमार सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या शाहिद आणि सोनाक्षी सिन्हा चांगलेच बिझी आहेत. ठिकठिकाणी या दोघांनी प्रमोशनचा धडाका लावलाय. आता बॉक्स ऑफिसवर प्रेक्षक या दोघांच्या केमिस्ट्रीला कसा प्रतिसाद देतात. ती गर्ल सोनम कपूर सध्या एका नव्या सिनेमात बिझी आहे. खूबसूरत हा तिचा आगामी सिनेमा येतोय. सध्या बिकानेरमध्ये सोनम सिनेमाच्या शूटमध्ये बिझी आहे. भाग मिल्खा भाग नंतर आता आणखी एक हिट सिनेमा देण्याचा सोनमचा प्रयत्न आहे. बॉलिवूडचा शहनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोशल साईटवर आपण शहनशाह असल्याचं दाखवून दिलंय. बिग बी ना तब्बल 70 लाख फॉलोअर्स आहेत तर स्वतः बिग बी ही सेलिब्रिटींमध्ये सर्वाधिक सोशल साईटचा वापर करत असल्याचं सांगण्यात येत आहे. बातमी किंग खान शाहरुखची. किंग खान शाहरुख सध्याचा मोस्ट अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी असल्याचा सर्व्हे झालाय. TRA या संस्थेनं हा सर्व्हे केला. यात बिग बी अमिताभ दुसऱ्या नंबरवर तर टीम इंडियाचे कॅप्टन महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. सोनाक्षी सिन्हाचं सगळं लक्ष सध्या तिच्या आर राजकुमार या सिनेमाकडे लागलाय. हा सिनेमा ती पापा शत्रुघ्न सिन्हाला डेडिकेट करणार आहे. त्यामुळे हिट सिनेमाची मेजवानी बर्थडे गिफ्ट म्हणून देण्याची सोनाक्षीची इच्छा आहे. सनी देओल जासिंग साहब द ग्रेट हा सिनेमा वादात अडकण्याची चिन्ह आहेत. या सिनेमातल्या आयटम सॉंगला सेन्सॉर बोर्डानेही आक्षेप घेतलाय. सिनेमातलं गाणं प्रेक्षकांना दाखवण्यास योग्य नसल्याचं मत सेन्सॉर बोर्डानं व्यक्त केलंय. झी 24 तास एक पाऊल पुढे.